आय नमस्कार, काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं 4 वाजताचं चहा पाणी? तर चहा पाणी करायचंय आता आपल्याला भाऊ बहिणींनो. बसलो होतो घरात आपलं मस्त म्हणजे एक पिक्चर बघत. तर पिक्चर बघून झाला म्हणलं तर आपल्या व्हिडिओ आपण सकाळी टाकलेला, पण आपल्या भाऊ बहिणींच्या कमेंट कमेंटवर कमेंट येते ते की राजू भाऊ पूनम ताईचा योगित ताईचा व्हिडिओ कुणाचा कसा काय आला नाही आज. तर भाऊ बहिणीनो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कशामुळं आला नाही कशामुळं नाही. आणि तुम्हाला सांगू मी फोन पण केला होता, पण त्यांचा मोबाईल पण स्विच ऑफच लागत होता. आपल्या आवे दादाचा आईचा पण फोन स्विच ऑफच लागत होता. तुम्हाला सांगतो फोन स्विच ऑफ लागत होता. तर तुम्हाला सांगतो काय झालंय माहित आहे का भाऊ बहिणीनो? तिकडला जरा प्रॉब्लेम झालाय, जरा ह्याचा काहीतरी लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं त्यांचं काय व्हिडिओ म्हणजे येऊ शकलं नाही. तर भाऊ बहिणीनो येतेलच आता व्हिडिओ त्यांचा. आपला फोन फक्त एकच झाला, आपल्या पूनम ताईचा झाला बघा फोन. तिच्या पण मोबाईलमध्ये किती एक 7 का 8% चार्जिंग होती बघा भाऊ बहिणीनो. कारण की लाईट नसल्यामुळं आपलं समध्यांचाच व्हिडिओ कुणाचाच नाही. तर कारण की आपण सिद्ध आपल्या घरी असल्यामुळं माझा तेवढा व्हिडिओ आलता तुम्हाला. तर तुम्हाला सांगतो व्हिडिओ काय परत कुणाचा आलेला नाही. तर तुम्हाला सांगतो आता आपल्या पूनम ताईनं काढला होता व्हिडिओ, टाकला होता मग अपलोडला, पण व्हिडिओ आला असला आतापर्यंत. तर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी म्हणलं आपण छोटासा व्हिडिओ काढून सांगावा, नाहीतर टेन्शनमध्ये आपली भाऊ बहीण राहतील कस काय व्हिडिओ आला नाही कस काय व्हिडिओ आला नाही वाटतंयच की. मी पण सकाळपासून भाऊ बहिणीनो इतकं फोन केलं त्यांना, पण काय त्यांचा फोनच कॉल म्हणजे हीच नाही. तुम्हाला सांगतो की फोन स्विच ऑफ दोन दुसरा तुम्हाला काय मायरूचं मध्येच असतं बघा काय बोलून देत नाही. अगं आहे आपली कुठे गेली आहे? आणि मग सांगू दे की मावश्यांना काकांना काय झालंय ते. मावश्यांना काका म्हणते आता येडीओ आला नाही, मग सांगून दे काय येडीओ आला नाही ते. हा सांगायचंय त्यांना. हा बॅलन्स नाही संपला आलो का चालू नाही. तिथं म्हणाव लाईटीचा प्रॉब्लेम झालाय. हा तुझ्या मोबाईलला चार्जिंग नाही म्हणाव. बर बर बघत गेली. बघा मायरूच कस काय बोलणार भाऊ बहिणी लय बोलायचा प्रयत्न करते, पण तिला एवढं काय समजत नाही म्हणजे अडकत अडकत जरा बोलते. बोललंच आपली मायर पण पष्ट खडखडीत आपल्यासारखं. तर भाऊ बहिणीनो आपल्याला आता पूनम ताईचा पण व्हिडिओ आलाय बघा. एक आलाय एक आताच व्हिडिओ आलाय, कारण की तिने काढला होता व्हिडिओ. तुम्हाला सांगतो चार्जिंग कमी होते तर व्हिडिओ तिनं तरी पण त्यातून पण टाकलेला आहे. म्हणलं बघ गेला तर, नाही गेला तर मग लाईट आल्यावर टाक म्हणलं. तर आलेला आहे आता व्हिडिओ बघा भाऊ बहिणीनो. काय टेन्शन घ्यायचं नाही. तर आपला फोन पण झाला ना, फोन झाल्यानंतर मग कळलं आपल्याला की बाबा काय झालंय काय नाही ते. पण तिकडं लाईटीचा प्रॉब्लेम 2 दिवस काय लाईटच नव्हती वाटतं तिकडं. तर आपल्या आईचा बी मोबाईल स्विच ऑफ झालाय, आणि आविदाचा पण मोबाईल स्विच ऑफ आहे. त्यांचा पण व्हिडिओ येतील भाऊ बहिणीनो काय सुद्धा अडचण नाही. कारण की आता लाईट आली असेल. तुम्हाला सांगतो का किती दिवस तरी बंद ठेवते रे आपली लाईट तवा. तर लाईट येलच, लाईट आल्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओ येतील. आपल्या आविदाचं पण येतील, परत त्याला योग्य ताईचा पण येईल, सर्वांचाच येतील व्हिडिओ काय सुद्धा अडचण नाही. त्यामुळे म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी एखादा छोटासा व्हिडिओ टाकावा. आता चहा पितो जरा कडक कडक मस्त म्हणजे 4 वाजताचा. जरा आपल्याला पण जायचं आहे आता बाजार थोडासा आणायला. काल काय बाजारला गेलो पण काय पाऊसच लय मोठा होता. त्यामुळं तुम्हाला सांगतो तरी मी त्यातून आणले आपली मंडई ही. आपला किराणा राहिला आणायचा, किराणा भिजल म्हणून काय किराणा आणलेलाच नाही.
तर किराणा पण आपण घेऊ न. तर चला मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. काय व्हिडिओ लय मोठा काढत नाही, आपल्या भावा बहिणींना सांगण्याकरता छोटासा व्हिडिओ काढला. चला मग घ्या काळजी, बाय बाय.